मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत चिंतन बाबा चिडूनच म्हणत असतो मी त्या शालिनीला इतकं कॉन्फिडंटली सांगितलं होतं की जयदीप गेला परंतु आता तिने जर जयदीपला जिवंत घरी पाहिलं तर तिला काय वाटेल तिने मला विचारलं मी तिला काय उत्तर देऊ म्हणून चिंतन बाबा खूप भडकत असतो त्यावर शांता म्हणते मला वाटलं की तो जयदीप मेलाच त्यावर चिंतन बाबा म्हणतो मलाही तेच वाटलं होतं आणि म्हणूनच मला शालिनीच्या त्या आमदार बापाकडून पन्नास एकर एक जमीन घ्यायची होती त्यावर आपला आश्रम बांधायचा होता पण सगळा प्लॅन फसला आणि तू त्याला मरेपर्यंत तिथे का नाही थांबलीस काही खात्री न करता मला फोनसुद्धा केलास त्यावर शांता म्हणते मी तिथे थांबलेच होते परंतु तेवढ्यात त्याची बायको तिथे आली आणि म्हणून मला तेथून निघावं लागलं तर चिंतनबाबा चिडूनच म्हणतो आता मला इथून निघावं लागणार आहे माझं सगळं सामान घेऊन ते पण तुमच्या दोघांच्या मूर्खपणामुळे इतके दिवस मी कमवलेली प्रतिष्ठा तुम्ही एका मिनिटामध्ये धुळीस मिळवली त्याचं काय त्यावर शांता म्हणते आमचं चुकलं पुन्हा अशी चूक कधीच होणार नाही आम्हाला खूप पश्चाताप होत आहे त्यावर चिंतनबाबा म्हणतो पण तो पश्चाताप तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही त्याचं काय करायचं तेव्हा चिंतनबाबा म्हणतो या दोन गोळ्या घ्या आणि दोघे पण चघळून खा तर शांता विचारते याने काय होणार आहे चिंतनबाबा सांगतो याने पश्चाताप तुमच्या चेहऱ्यावर दिसणार आता नाईला जाणे चिंतन चिंतनबाबाच्या हातातून ती गोळी घेतात आणि चघळून खाऊ लागतात तर अचानक दोघेही खूप रडू लागतात चिंतनबाबा हसतच म्हणतो हा फॉर्म्युलासुद्धा सक्सेसफुल झाला व त्या दोघांना लगेच तेथून काढून देतो तर दुसरीकडे जयदीप फोनवर बोलत असतो की हे सगळं कसं शक्य आहे काल कामगारांना पगार मिळाला नाही म्हणून त्यांनी संप पुकारला आणि आज त्यांना मी पैसे न देता त्यांनी कामही सुरू केलं हे कसं घडलं म्हणजे याचा अर्थ नक्कीच कोणीतरी कामगारांना भडकवत आहे ते कोण आहे याचा शोध मी लवकरच घेणार असं म्हणत जयदीप फोन बंद करतो आणि डोक्याला हात लावत घडलेल्या सर्व प्रकाराचा तो विचार करत असतो तर तेवढ्यात गौरी तिथे येते आणि जयदीपला विचारते काय झालं काल जे काही झालं त्याचा विचार मनातून काढून टाक जयदीप म्हणतो कसा काढू ते एवढं सोपं आहे का गौरी म्हणते हो ना मलाही तेच आठवतं ते साप गुहा जयदीप सांगतो मी त्याचा विचार करत नव्हतो काल पुण्याच्या फॅक्टरीमध्ये जे काही घडलं त्याचा विचार करत होतो आणि हे मुद्दाम कोणीतरी केलं असणार गौरी विचारते तुझा संशय कुणावर आहे म्हणजे शालिनी बहिणीवर का तर जयदीप म्हणतो नाही त्यांचा तिथे काही एक संबंध नाही हे दुसरंच कोणीतरी केलं गौरी विचारते कोणी जयदीप म्हणतो शेखरने ते ऐकून गौरीला धक्का बसतो गौरी म्हणते तू हे काय बोलतोस शेखरदाजी असं काही करणं शक्यच नाही तर जयदीप म्हणतो त्याला माझा बदला घ्यायचा असणार अस्तिनाथला साप कधी डसेल ना ते सांगता येत नाही तर गौरी विचारते जयदीप ते असं का करतील जयदीप म्हणतो हे बघ गौरी तुला काही माहीत नसताना तू त्या माणसाची बाजू घेऊ नकोस व लगेच बाजूला निघून जातो गौरी मनाशीच म्हणते जयदीप तुला आपलं कोण परक कोण ते कळेना झालं आहे शेखरदाजींवर तू असा संशय घेऊ कसा शकतोस तर दुसरीकडे जयदीप परत जिवंत घरी आल्यामुळे शालिनीला मोठा धक्का बसलेला असतो तर देवकी म्हणत असते त्या ना हातावरील रेषाच पोसून टाकायला पाहिजे खूप मोठं नशीब घेऊन आली आहे तिने तर त्या चिंतनबाबांनासुद्धा हरवलं तर उदय म्हणत असतो वहिनी तुम्ही तुमच्या अपेक्षांचं शेअर मार्केट दरवेळेला उंचावर नेऊन पोचता आणि आम्ही दरवेळेला वेड्यासारखं त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि नेहमीसारखं तोंडावर आपटतो तर ते ऐकून शालिनी चिडूनच म्हणते तुमच्यापेक्षा तोंडावर तर मी जास्त आपटली आहे आणि म्हणून काही मी याची हार मानणार यातली नाही माझ्या मनात आलं ना तर बंदुकीतल्या सगळ्या गोळ्या मी त्या जयदीपच्या खोपडीत टाकेन त्यावर उदय म्हणतो शालिनी वहिनी अहो आता तरी भानावर या आणि आम्हाला पटेल असंच बोला तुम्ही जर जयदीपला मारलं तर तुम्हाला खडी फोडायला जेलमध्ये जावं लागणार नाही का शालिनी म्हणते मी अजूनही माझा स्वाभिमान जपला आहे आणि म्हणूनच बोलण्याची हिंमत ठेवते सात वर्ष मी या वाड्यावर राज्य केलं राणी म्हणून या घरात राहिले तो जयदीप आला आणि एका दिवसामध्ये त्याने माझ्याकडून सगळं काही हिसकावून घेतलं आणि जे काही त्याने माझ्याकडून हिसकावून घेतलं ते परत मिळवल्याशिवाय मी शांत बसेन असं कसं वाटलं तुम्हाला तर देवकी म्हणते आता अजिबात शांत बसायचं नाही लगेच त्या चिंतनबाबाकडे जायचं आणि त्याला सांगायचं डायरेक्ट आता जयदीपला मारण्याचीच पुढी दे ते ऐकून उदय म्हणतो अगं मॅड हेड असं काही करू नकोस नाही तर जाऊबाईबरोबर तुलाही जेलमध्ये खडी फोडायला जावं लागेल तर शालिनी म्हणत असते तुम्ही काळजी करू नका आता पुन्हा पौर्णिमा येणार जयदीपच्या जीवाला पुन्हा धोका असणार आता यावेळेला त्या चिंतनबाबासोबत मी स्वतःचं डोकं वापरणार आणि त्या चिंतनबाबांचं विधी लिखित ही शालिनी घडवून आणणार तर इकडे दादा गप्पा मारत असताना गौरी तिथे येते व दादांना विचारते आपल्या वाड्याचं बांधकाम तुमच्या देखरेखीखाली झालं असेल ना तर दादा म्हणतात हो पण तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे तर गौरी म्हणते चंद्रसेन स्वामींनी सांगितलं की ते त्रिशूल आपल्या वाड्यामध्येच कुठेतरी लपवून ठेवलं आहे ते नक्की कुठे असेल दादा म्हणतात ते कुठे कोणी आणि कसं ठेवलं ते मला नाही सांगता येणार तर माई सांगतात कारण बांधकामाच्या वेळेला चोवीस तास दादा इथे नव्हतेच त्यांना कंपनीचं सुद्धा काम असायचं आणि तसंही चंद्रसेन स्वामींनी सांगितल्याप्रमाणे सहा पौर्णिमेनंतर तुला ते त्रिशूल सापडणार आहे ना त्यावर गौरी सांगते नाही माई जोपर्यंत मी तो त्रिशूल जयदीपच्या कपाळावर लावत नाही ना तोपर्यंत ही सगळी संकटे थांबणार नाही आणि त्याचमुळे जेवढ्या लवकर आपल्याला ते त्रिशूल सापडेल तेवढं आपल्यासाठी चांगलं असेल तर माई दादांना सांगतात जरा भावकीमध्ये किंवा कंत्राटदारांकडे चौकशी करून पहा काही माहिती मिळते का तर दादा होकार देतात तर माई गौरीला विचारतात पुढच्या पौर्णिमेचं काय गौरी सांगते आज चंद्रसेन स्वामी भेटणार आहेत ते सांगतील पुढे काय करायचं ते माई म्हणतात तू काळजी करू नकोस आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत तर इकडे शालिनी चिंतनबाबांवर चिडून म्हणते आम्ही प्रयत्न तरी केले होते परंतु तुमच्या दिव्यशक्तीचं काय मोठ्या कॉन्फिडंटली सांगितलं होतं की जयदीप मेला आणि घरी गेल्यानंतर आम्ही तोंडावर पडलो खरं तरी सांगायचं होतं ना मग आमच्या भ्रमाचा भोपळा आमच्या तोंडावरच नसता फुटला तर ते ऐकून चिंतनबाबा चिडूनच म्हणतो माझ्यावर आवाज चढवून बोलायचं नाही याची शिक्षा तुम्हाला मिळणार असं म्हणत चिंतनबाबा शालिनी देवकीच्या अंगावर पाणी शिंपडत म्हणतो आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तुमच्या ऱ्हासाला सुरुवात झाली तुमचं काम मी सोडलं म्हणून समजा आता त्या जयदीपच्या अगोदर तुम्ही दोघीजणी संपणार ते ऐकून शालिनी देवकी खूपच घाबरतात व चिंतनबाबांच्या पाया पडत आमचं चुकलं म्हणून माफी मागू लागतात तर चिंतन बाबा नाटक करत म्हणतो क्षमाशीलता हे सिद्ध पुरुषाचं लक्षण आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हा दोघींना माफ करून टाकतो देवकी म्हणते थँक्यू बाबा पण आमची वाट लागावी म्हणून तुम्ही आमच्यावर जे काही शिंपडलं त्याचं काय तर चिंतन बाबा म्हणतो काळजी करू नका शापाला उशाप पण असतो आणि तो देवकीशालिनीला दोन पुड्या पाण्यातून पिण्यासाठी देतो तर शालिनी विचारत असते आता सांगा पुढे काय करायचं चिंतन बाबा म्हणतो आता पुढच्या पौर्णिमेची वाट बघायची या वेळेला अजिबात चुका करायच्या नाही शांतपणे काम करायचं आणि योग्य वेळ आल्यानंतरच घाव घालायचा त्यावर होकार देत शालिनी देवकी तेथून निघून जातात तर इकडे गौरी बाहेर जाण्यासाठी निघालेली असते तेवढ्यात शालिनी समोरून येते व गौरीला म्हणते बाजूला हो गौरी म्हणते मध्ये यायची खोड तुमची आहे तुम्हीच बाजूला व्हा आणि असं डोळे वटारून बघू नका कारण मी तुमच्या डोळ्यात मावणार नाही डोळे बाहेर पडतील तर शालिनी म्हणते गौरी जेव्हा लढाई दोन व्यक्तींमध्ये असते ना तेव्हा समोरचा जोपर्यंत खाली पडत नाही तोपर्यंत दुसऱ्या समोरच्याने विजय साजरा करायचा नसतो कारण जोपर्यंत मी तुला पुन्हा मोलकरीन बनवून माझ्या पायाशी आणत नाही ना, ना तोपर्यंत मी हार मानणार नाही तर गौरी म्हणते शालिनी वहिनी देवाने तोंड दिलं म्हणून नेहमी उघडायची गरज नसते एकदा स्वतःच्या आतमध्ये डोकावून बघा तुमची तुम्हालाच लाज वाटेल असं म्हणत गौरी तेथून निघून जाते त्यानंतर गौरी माळावरच्या खोलीवर येत अंबाबाईची पूजा करत म्हणत असते मला माहिती आहे तूच माझ्या जयदीपचा जीव वाचवलास मग आणखी तुझ्याकडे काय मागू परंतु माझं तुझ्याकडे एक मागणं आहे जयदीपचा शेखरदाजींबद्दल जो काही गैरसमज झाला आहे तो मी कसा मिटवू आणि त्याच वेळेला जोगतीन व चंद्रसेन स्वामी अंबाबाईचा उदोउदो करत तिथे येतात स्वामी गौरीला सांगतात की तुला तुझं सौभाग्य जपण्यासाठी खूप मोठी परीक्षा द्यावी लागणार जवळच्या व्यक्तींना दुखावं लागणार दुरावा सहन करावा लागणार पुढील भागामध्ये जयदीप गौरीला घेऊन काश्मीरला जाण्याचं ठरवतो तर जोगतीन गौरीला सांगते ज्या दिवशी तुझं सौभाग्य तुला परत मिळेल त्या दिवशी ते टिकवण्यासाठी तुला खूप कठीण परीक्षा द्यावी लागणार पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा